बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. जळगाव लॉकडाऊन मध्ये व्यापारी वर्गाची वेळ बदलून मागील काळातील जळगाव पॅटर्न लावावा, वेळ 11 ते 5 करून नाभिक समाजाला परवानगी द्यावी अशी मागणी काँग्रेसने आज प्रांताधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. कोरोना महामारीत व्यापारी बर्बाद झाले आहेत, आर्थिक व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहेत, त्यामुळे सद्यस्थितीत शासनाने लॉकडाऊनमध्ये शिथिलता आली आहे. मात्र वेळ 7 ते 2 करण्यात आली आहे, त्यामुळे ही वेळ मागील काळात ज्या प्रकारे 11 ते 5 वाजेपर्यंत होती तोच पॅटर्न जळगाव पॅटर्न राबवण्यात यावा. यामुळे व्यापारी पेठेत गर्दी कमी होईल आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाला मदत होईल अशी मागणी काँग्रेसने करीत यासोबतच नाभिक समाजावर अन्याय होत असून उपासमारीची वेळ आली आहे, त्यामुळे शासनाने कोरोना नियमावली देऊन नाभिक समाजाला दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी अशी मागणी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्यासह पदाधिकारी यांनी निवेदनाद्वारे. कोरोनाचा काळ जो आहे त्याचा संपत आलेला आहे आणि त्याचा जळगाव जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या सुरुवातीला कोरोनाचा निर्बंध झालेले आहे. निर्बंध शासन अतिशय चांगल्या पद्धतीने काम केल्यामुळे कोरोना अटकेत आलेला आहे आणि कोरोनाची जी रुग्णसंख्या आहे ती कमी झाल्यामुळे कदाचित आता लॉकडाऊन जो आहे सगळ्यांना वाटत होतं की लॉकडाऊन आता शिथिल होईल किंवा शिथिल झाला आहे परंतु तो खुला होईल, परंतु तसं करणं आता शासनाने 7 ते 2 ठेवलेली आहे. परंतु शासनाने त्याच्यामध्ये प्रत्येक जिल्हाधिकारी यांनी स्वतःच्या त्या जिल्हा पातळीवरच निर्णय घ्यावा असं देखील आदेश केलेले आहेत. त्यामुळे जळगाव जिल्हाधिकारी साहेब यांना आम्ही आजल्या पाचोरा प्रांत अधिकाऱ्यांना काँग्रेस पाचोरा तालुका काँग्रेसच्या वतीने आम्ही आज निवेदन दिलं की आपण तात्काळ व्यापाऱ्यांना ज्या बाबा इथून सकाळी 11 ते 5 ही वेळ करण्यात यावी बा त्याच्यातून व्यापाऱ्यांना हे चांगल्या पद्धतीने होईल आणि 11 ते 5 का उद्योगधंदे पण वाढतील आणि जी आज लॉकडाऊनमुळे जी उपासमार झालेली होती किंवा जी आर्थिक झळ बसलेली आहे ती भरून निघेल कदाचित. आणि त्यामुळे आपण जिल्हाधिकाऱ्यांशी बोला ते जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणार आहे, आम्ही पण बोलणार आहेत आणि माननीय आमदार मसूर मंत्री थोरासाहेब यांच्याकडे पण आम्ही बोलणार आहोत. उद्धवजी ठाकरे साहेब यांना पण आम्ही आणि आमचे प्रदेशाध्यक्ष राणाभाऊ पटेल यांना पण आम्ही निवेदनं पाठवलं आहोत. त्यामुळे या पद्धतीने त्यात अजून एक मागणी केली आम्ही की नाभिक समाज जो आहे नाभिक समाज तर त्या लोकांची खूप उपासमार झालेली आहे आणि शहरातले लोक ग्रामीण भागात केले होते त्या 3 महिने त्यांनी कसा जीवन जगले ते त्यांनाच विचारांना माहिती. अशा हलाकीच्या परिस्थितीमध्ये नाभिक समाज हा जीवन जगत असल्यामुळे त्यांचेसुद्धा नाभिक समाजाचे ज्या अटी आणि शर्ती लागू करून नियम अटी शर्ती तुम्ही लागू करा मागच्या वेळेसारख्या मागील काळासारख्या आणि त्यांनासुद्धा परवानगी द्यावी प्रांत अधिकाऱ्यांनी अशी आम्ही आज या ठिकाणी मागणी केली आहे. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रभूभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या